केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफचा आज बावन्नावा स्थापना दिवस आहे दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या दलाची स्थापना झाली हे एक निमलष्करी दल असून सरकारी कारखाने आणि इतर सरकारी उपक्रमांच्या संरक्षणाची जबाबदारी या दलावर असते याशिवाय देशांतर्गत सुरक्षा महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा मेट्रो अणुऊर्जा कार्यालय आणि देशातल्या ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण देखील सी आय एस मार्फत केलं जातं एफच्या स्थापना दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी संचलनाची पाहणी केली कार्यक्रमात दलाचे महासंचालक कुमार जयस्वाल यांनी दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला कोरोना संकटाच्या काळात सीआयएसएफ न रक्तदान आणि इतर समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला असं ते म्हणाले या काळात दलाचे जे जवान शहीद झाले त्यांना गृह मंत्रालयातर्फे पंधरा लाख रुपयांचा निधी दिला जाईल असंही जयस्वाल यांनी सांगितलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी आय एस एफच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या संरक्षणासाठी सी आय एस एफ देत असलेल्या योगदानाबद्दल राष्ट्र सदैव कृतज्ञ राहील असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राष्ट्राच्या सुरक्षा आणि प्रगतीसाठी दक्ष असलेल्या सी एस एफची कामगिरी मोलाची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे